जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच अध्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म करून काही झालं तरी विधानसभेची निवडणूक लढवायचीच ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली असून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केलंय। शेवगाव येथील हॉटेल साई पूजा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 28 रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मतमतांतर जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। या आयोजित बैठकीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे हे बोलत होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब डोंगरे, नगरसेवक शब्बीर शेख, अंकुश कुसळकर, गुरुनाथ माळवदे, मयूर हुंडेकरी, परमेश्वर केदार, भूषण देशमुख, बाळासाहेब कोळगे, दिगंबर काथवटे, ज्ञानेश्वर रानसकर, किरण पाथरकर, रामभाऊ पोटफोडे, बबन भुसारी, गोकुळ भागवत, अमोल सागडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टी शेवगाव तालुक्याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आज बैठक होती। तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। त्या बैठकीला उपस्थित बाळासाहेब सोनवणे ज्येष्ठ नेते, बाकी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही कार्यकर्त्याचं मत जाणवण्यासाठी, भूमिका काय सगळ्यांची विचारासाठी आज बैठक आयोजन केलं होतं। दोन्हीक्षे कार्यकर्ते उपस्थित होते, प्रमुख, आणि सगळ्यांचं मत हे आलं की आपण अजूनसुद्धा भारतीय जनता पार्टीचं तिकिटाची मागणी केली पाहिजे। जरी नाव डिक्लेअर झाले असले तर 11th hour याच्या आधी बऱ्याच वेळेस पार्टीचं तिकीट बदललेलं आहे। ह्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या संख्येने तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर रोष निर्माण झाला आहे की काही झालं तरी ह्या तिकीट बदललं पाहिजे किंवा चुकीचं निर्णय झाला, अशी परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली। सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आणि सगळ्यांनी भूमिका मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि अपक्ष असे दोन्ही पद्धतीने फॉर्म भरायचं असं आणि आपण काही झालं तरी लढायची ही भूमिका कार्यकर्त्याने मांडलेली, त्यांचा आदर ठेवून आपण फॉर्म भरणार आहोत। मी फॉर्म भरणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेत आम्ही फॉर्म भरला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय उलटफेर होत आहेत। काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीमधील पदाधिकारी नाराज झाले होते। या नाराजीचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच बसला आहे। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान येथे बुधवारी सकाळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे तसेच इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस यांच्या पथकाने पथसंचलन केले। यावेळी पोलीस अधिकारी अंमलदार यांनी 4 पोलीस वाहनांसह पथकाने गावात रूट मार्च काढून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील शैक्षणिक संकुलाच्या जवळ असलेल्या श्रीरामाच्या नावाने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्माइलिंग स्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पत्र देऊन करण्यात आली आहे। तार कंपाऊंड मध्ये विजेचा प्रवाह सोडल्याने विजेचा धक्का बसून एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील रांजणी शिवारात उघडकीस आली। दादासाहेब गजाभाऊ आटोळे असे मयत युवकाचे नाव असून या प्रकरणी शेतकऱ्यासह युवकाला रांजणी येथे भेटायला बोलवणाऱ्या महिलेवर नगर तालुका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड,
सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पव्यात पुढील बातम्या. नेवासा तालुक्यातील सौंदळा येथील वीज उपकेंद्राजवळ काम करणाऱ्या महावितरण कर्मचारी अभियंता व कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणत रात्री उशिरा कर्मचाऱ्यांना गजाने मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तिघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांचे 18 वाहनांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुरुगुरू डॉक्टर पी जे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीने बुधवारी रूट मार्च काढण्यात आला. यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांसह पोलीसही सहभागी झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. राहुरी शहरातील 3 कॉलेज तरुणी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी कॉलेजला गेल्या होत्या. दुपारी 2:30 वाजेदरम्यान त्या कॉलेजच्या मधल्या रोडने राहुरीकडे येत होत्या तेव्हा तेजदीप हॉटेलसमोर मोटारसायकलवर 2 तरुणांनी अश्लील हातवारे केले. त्यावेळी कॉलेज तरुणींनी त्या दोघांना जाब विचारला तेव्हा त्या तरुणांनी कॉलेज तरुणींच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर हात टाकून त्यांचा हात धरून दमदाटी केली. त्यावेळी कॉलेज तरुणींनी आरडाओरड केला तेव्हा रस्त्याने जात असलेल्या सुमारे 15-20 कॉलेज तरुणांनी त्या 2 टवाळखोर तरुणांची धुलाई केली आणि त्यांना राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, ईव्हीएम यंत्रणाचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंग रूममधील जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.